नमस्ते तुमच्या सगळ्यांचं गीताच्या मनातलं मध्ये स्वागत आहे मी गीता वाडेकर रिव्ह्यू रेसिपी असेल तर आजच माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ कधीच चुकवणार नाही आज मी तुम्हाला एका मराठी चित्रपटाचा सा रिव्ह्यू सांगणार आहे त्या चित्रपटाचं नाव आहे बयो चला तर मग सुरू करूया ही गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील चित्रपटाची सुरुवातच लंडन मधल्या एका घरातून होते त्या घरात एक लेखिका तिच्या मातृभूमीपासून लांब आलेल्याने विरहात असते आणि दुसरीकडे कोकणात एक प्रेमिका तिच्या प्रियकराच्या पत्रांच्या प्रतिसादाला व्याकुळलेली असते आणि तिच्या त्या पत्रांनीच या चित्रपटाची सुरुवात होते त्या प्रेमिकाचे तिच्या प्रियकरावर असलेलं प्रचंड प्रेम विश्वास आणि जिव्हाळा यामुळेच ती कितीतरी वर्षे त्याच्या पत्रांची वाट बघत असते पण असं आयुष्यभर ती का वाट बघत असते कारण त्या मागे कारणच तसे होते प्रियकर का जातो अशा विविध प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा चित्रपट बघितल्याशिवाय मिळणार नाहीत या चित्रपटात विविध प्रकारच्या लोकांची मानसिकता दाखवलेली आहे एक क्रांतिकारी जो कोणताही धर्म जात न बघता दोन अनाथ मुलांना सांभाळतो तर त्याच गावातील काही माणसे त्या माणसाला नावं ठेवत असतात आणि त्याला तू काहीतरी चुकीचं करतोय हे वारंवार सांगत असतात एखाद्या तरुण एकट्या स्त्रीने गावात एकटे राहणे म्हणजे एखाद्याला काळ्या पाण्याच्या शिक्षेपेक्षा कमी नाही गावकऱ्यांनी तिला दिलेली तुच्छ वागणूक आणि तिच्यावर नको, नको होणारे अन्याय हे शब्दात तेवढे कमीच एकट्या ते तरुण स्त्रीवर वाईट नजरा आणि स्त्रियांनी तिला दिलेली गलिच्छ वागणूक ही उत्तम चित्रपटात मांडली आहे जी एकदम मनाला ला लागते गजेंद्र आहिरे यांचे दिग्दर्शन आले म्हणजे क्रांतिकारी चळवळीचे क्षण आलेच असं समजायला हरकत नाही क्रांतिकारक आपल्या देशासाठी सगळ्या गोष्टींचा त्याग करायला तयार असतात मृत्यू तर सगळ्यांनाच येतो पण देशासाठी जीव अर्पण करणे हे खूप मोलाचे काम असते एका बाजूला त्या प्रेमिकाची प्रियकराला न पोचलेली पत्रे वाचून लेखिकेच्या मनात होणारी घालमेल दुसरीकडे प्रेमिकेच्या मनात आणि तिच्या आयुष्यात चाललेली अगणित वादळे आणि तिसरीकडे तो प्रियकर ज्याला कशाचीच कल्पना नसून विविध प्रश्नांना दुर्लक्षित करून तो त्याचे कामास प्राधान्य देतो आणि या तिघांच्या भावनांनी बनलेला हा चित्रपट अप्रतिम आहे शिकवणी आपल्याला या चित्रपटातून मिळतात या चित्रपटातील मृणयी लागू या अभिनेत्रीला राष्ट्रीय पुरस्कार मिळावा असा अप्रतिम अभिनेत्रीने केलेला आहे अभिनेत्री कशी असावी हे तिच्या अभिनयाकडे बघून कळते तिच्या सोबतच विक्रम गोखले मृणाल कुलकर्णी मिलिंद शिंदे या सगळ्याच कलाकारांचा अभिनय खरंच खूप भारी झाला आहे गजेंद्र आहिरे यांचे चित्रपट मराठी चित्रपटाला शोभा आणतात त्यांच्या चित्रपटातील छायाचित्रणापासून ते, ते संगीतापर्यंत सगळेच दर्जेदार असते मराठी चित्रपट हा त्यांच्या अर्थपूर्ण चित्रपटांनी लोकांच्या मनात जागा करत आहे आयुष्यात एकदा तरी वेळ काढून हा चित्रपट तुम्हाला बघावाच लागेल तुम्हाला या मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू कसा वाटला ते नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्हाला जर हा रिव्ह्यू आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तुम्हाला जर गीताच्या अपडेट्स हवे असतील तर मला आणि इंस्टाग्राम वरती गीता थिंग्स या दोन्ही अकाउंट्सला फॉलो करा त्याचबरोबर तुम्हाला जर गीताच्या मनातलं पॉडकास्ट ऐकायचं असतील तर गाना सावंत स्पॉटीफाय अशा विविध पॉडकास्ट ॲपवरती वरती गीताच्या मनातलं सर्च करून तुम्ही माझे सगळे पॉडकास्ट ऐकू शकता आणि तिथे मला फॉलोही करू शकता तुम्हाला जर माझे विविध प्रकारचे व्हिडिओज आवडत असतील तर आत्ताच माझं युट्यूब चॅनल गीताच्या मनातला सबस्क्राईब करा इथे गोल येईल आलाय असेल त्याच्यावरती क्लिक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा कारण ते फुकट आहे तुम्ही शून्य पैसे खर्च करून माझे सगळे व्हिडिओज आरामात बघू शकता आणि त्याचबरोबर इथे आलेले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा पुन्हा एकदा परत भेटूया तोपर्यंत बाय बाय